नमस्कार, मी दिलीप बाने आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आणि आज मी सीताफळ कुल्फी कशी बनवतात ते तुम्हाला दाखवणार आहे। आणि त्यापूर्वी आधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा। तर चला मग आता आपण सीताफळ कुल्फी पाहूया कशी बनते। तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। सीताफळ कुल्फी बनवण्यासाठी आधी आपल्याला दूध छानपैकी उकळून घ्यायचं आहे। त्याला मस्त उकळ आली की आपण पुढची प्रोसिजर पाहूयात। हे बघा, छानपैकी आपलं दूध आता उकळलं आहे। आता मी ह्यामध्ये रोस्ट करून चॉप केलेले बदाम मी ॲड करणार आहे 2 चमचे। हे पहा, आणि सेम मी काजू तसे चॉप करून असं रोस्ट केलं आहे आधी आणि ते ॲड करतो आहे। आणि आता हे आपण छानपैकी मिक्स करून घेऊया। आता मी ह्यामध्ये साखर ॲड करतो आहे। मी साखर 3.5 चमचे ॲड करतो आहे, तुम्हाला जेवढं गोड लागतं। कारण की आपण सीताफळ ॲड करणार आहोत त्यामुळे सीताफळही गोड असतं। सो आपल्याला जे प्रमाण बघायचं आहे किती सीताफळ गोड आहे तेवढं आपण साखर ॲड करणार आहोत। आणि हे आता आपण मिक्स करून घेऊया थोडे, आणि नंतर आपल्याला ह्याला 10 मिनटं उकळून द्यायचं आहे। आता इथे मी कॉर्नफ्लोअर घेतलं आहे 1.5 चमचा, आणि 2 चमचे दूध घेतलं आहे इथे मी। आणि आपल्याला हे मिक्स करून याची स्लरी बनवायची आहे, आणि आपल्याला हे ॲड करायचं आहे त्यामध्ये जेणेकरून थोडीफार थिकनेस येईल। सो मी आता स्लरी बनवून घेतो आहे। आता आपण ॲड करूया ह्यामध्ये। आणि हे आपल्याला छानपैकी आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळ करून घ्यायचे 5 मिनटं, त्याने मस्त असा घट्टपणा येतो। त्यानंतर आपल्याला हे बघा, वेलची पावडर घेतली आहे मी, किंचित घेतली आहे, ते आपण ॲड करून ह्याला मिक्स करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता आपलं मिल्क कसं घट्ट वाटतंय थोडंफार। सो आता आपण एक झालं आहे, आपण याला गॅस बंद करून घ्यायची आहे आपल्याला। आता मी गॅस बंद करून घेतो आहे बघा। आणि आपल्याला हे भांडं दुसरीकडे ठेवायचं, कारण की आपल्याला ह्यामध्ये नंतरला सीताफळाचा पल्प ॲड करायचा आहे। म्हणजे मी सीताफळाचा बिया काढून घेतल्या आहेत आणि ते मिक्सरला लावून घेतलं आहे, आणि ते आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचं आहे। आणि जर गॅस चालू करून आपण ॲड केलं तर त्याची चव बदलू शकते। सो त्यामुळे मी भांडं आपण थोडं साईडला काढून त्यामध्ये आपण ते पल्प ॲड करून घेऊयात। हे पहा, मी सीताफळाचं पल्प करून घेतलं आहे मिक्सर लावून। आता आपण ह्यामध्ये हे ॲड करून घेऊयात, आपल्याला पूर्ण वाटी ॲड करायची आहेत। मी 2 सीताफळ घेतले आहेत, त्याचं मी पल्प करून घेतलं आहे। आणि आपल्याला हे छानपैकी मिक्स करून घेऊयात। आणि आता आपल्या हे थंड होऊन द्यायचं आहे। जर तुम्ही सीताफळ ॲड नाही केलं, फक्त साधी कुल्फी केली, तर हे पूर्ण असं घट्ट होतं, पण सीताफळ ॲड केल्याने थोडंफार लिक्विडी राहतं। सो काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, तसं मग आपण फ्रीजरमध्ये ठेवून त्याला सेट करायचं आहे। आता मी ह्याला पूर्ण थंड होऊन देतो आहे इथे। आता तुम्ही पाहत असाल हे बघा, लिक्विडीच राहतं आहे, कारण की ते घट्ट होत नाही, कारण की आपण सीताफळ ॲड केलं आहे। सो आता आपल्याला हे बघा, मी इथे ग्लास घेतलेत, आणि जर तुमच्याकडे जर कुल्फी मोल्ड असतील तर उत्तम आहे। मी आता इथे ग्लास घेतले, त्यामध्ये मी ॲड करतो आहे। आपल्याला पूर्ण ग्लासभर भरून घ्यायचं आहे।
आणि आता आपले दोन्ही ग्लास भरून तयार आहेत, हे पहा। आता इथे मी एका ग्लाससाठी दोन काट्या यूज करणार आहे। एक काठी आपल्याला आधार देणार आहे दुसऱ्या काठीला, सो मी आता ही दुसरी काठी आतमध्ये लावून घेतो आहे, ही पहा। कारण की जर अशीच ठेवली तर ती इकडे तिकडे पडू शकते आणि ते बरं नाही दिसत, सो मग मी ही काठीचा आधार घेतो आहे। सो अशा प्रकारे आपले आता कुल्फी तयार आहे, सीताफळ कुल्फी। आता आपल्याला ह्याला एक रात्रभर किंवा 8 ते 9 तास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवूयात। आणि आता आपली सीताफळ कुल्फी तयार आहे, आपण यांना डिमोल्ड करूया। त्यासाठी मी इथे सुरी घेतली आहे आणि आपण आता साईडने आपण त्याला हे करून घ्यायचं आहे, हे बघा मस्त लगेच सुटते। सो आपण असे फिरून घेऊया पूर्ण राऊंडवर। आणि आता आपली बघा सीताफळ कुल्फी एक निघाली आहे, आता मी दुसरी कुल्फी काढून घेतो आहे। हे बघा अशा प्रकारे आपली सीताफळ कुल्फी तयार आहे।